विद्यार्थी मित्रांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं म्हणजे या कालावधीमध्ये या अभ्यास वर्गामध्ये मान्यवरांची व्याख्यान होतील आणि आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आपल्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये। प्रथम इंग्लंड मध्ये ही संस्था सुरू झाली, संसदीय मंडळ असं त्याचं नाव करण्यात आलं। ही संस्था तिच्या जन्मापासूनच संसदीय लोकशाही बलशाली करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि या संस्थेच्या 54 देशात 180 शाखा आहेत। जगभरात या संस्थेचे 17,000 जास्त अधिक संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य आहेत। यावरून या संस्थेच्या कामाची व्याप्ती विधिमंडळामध्ये अनेक सदस्य या संस्थेच्या अभ्यास वर्गामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील असतील व महाराष्ट्राचे आमचे विद्यमान अनुभवी अभ्यासू सदस्य आहेत। या दोघांनीच अभ्यास वर्गात सहभाग घेतला होता, हे देखील आपल्यासाठी खूप एक अभिमानाची बाब आहे, समाधानाची बाब आहे। उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी या राज्याचं 5 नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून, त्यांचा देखील प्रवास आपण पाहिलेला आहे। अगदी महापालिका आमदार, विरोधी पक्ष नेता आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या अनुभवाचा राज्याला खूप फायदा झाला आणि राज्य प्रगतीपथाकडे नेण्यासाठी शेवटी एक अभ्यासवृत्ती, एक विजन असतं, ते देखील कारणीभूत असतं आणि सकारात्मक दृष्टीने निर्णय घेण्याची जी क्षमता असते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं जे काय धाडस असतं, की या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सरकार स्थापन। तुम्हाला जी नावं मी सांगितली ती नावं आज मंत्री आहेत, विधानसभेचे होते तेही गृहमंत्री होते, परंतु हे काही एका दिवसात झालेलं नाही, त्याला मेहनत, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात आणि म्हणून आपण कुठल्याही कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून असाल, परंतु या ठिकाणी आपल्याला जो काही अनुभव या सभागृहाचा कामकाजाचा, मगाशी अध्यक्ष महोदयांनी देखील सांगितलं की त्याला वाचा फोडण्याचं काम, न्याय मिळवून घेण्याचं काम या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये होत असतं आणि या दोन्ही सभागृहाला एक मोठी परंपरा आहे। हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे। प्रश्न, लक्षवेधी, आता चर्चा, विविध आयुध आहे, कायदे मंडळ आहे, कायदे आपण तयार करतो आणि कायदे करत असताना ते नागरिकांच्या हिताचे असले पाहिजे याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे। उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, अभिमानाने सांगेन की आमचे दोन्ही सभागृह ज्या पद्धतीने चालतात, म्हणजे जे कामाचे तास जर आपण पाहिले तर ते थोडंसं त्याची प्रसिद्धी कमी होते, परंतु सभागृह बंद पडलं की त्याची प्रसिद्धी जास्त होते। ठीक आहे, हा भाग आपण जर सोडला तर खऱ्या अर्थाने आपण देखील या संपूर्ण अभ्यास वर्गाचा फायदा आपण घ्या। उदाहरण दिलं
चषक आपण पाहिला सामना त्याच्यामध्ये मेसीला आपण पाहिलं मेसीने तर कमाल केली बरोबर आहे ना आणि हा मेसी काय एका दिवसात घडलेला नाही अर्जेंटिनाचा आणि करत असताना फार म्हणजे त्याला त्याग असतो सगळ्याच गोष्टी असतात आणि म्हणून अशी उदाहरणं अनेक आहेत क्षेत्र कुठलंही असलं तरी सुद्धा जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत या गोष्टी ज्या असं पुढे जाऊ का मागे जाऊ परंतु मनामध्ये आपलं जे काही एक जिद्द असते तीच आपल्याला यश मिळवून देत असते त्यावेळेस मात्र आपल्याला योग्य वेळेला योग्य निर्णय आपण घेतला तर आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही आणि म्हणून हे सगळे आमच्या राजकारणातली समाजकारणातली हे विषय आहेत उदाहरणं आहेत आणि यामध्ये आपल्याला मी सांगेन की आपला हा 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज आपण पाहतोय देशभरामध्ये की आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये उज्ज्वल करत आहेत आज G20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालंय अनेक देश आपल्या देशामध्ये येत आहेत मुंबईने देखील मोठं स्वागत केलं नागपूरमध्ये होणार आहे पुण्यामध्ये होणार आहे संभाजीनगर औरंगाबादमध्ये होणार आहे ही आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे आणि ही लोकशाही काम करण्याची संधी त्यांना मिळते आम्ही इकडे बसले आहोत सगळे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेलो आहे माझ्यासारखा देखील एक सर्वसामान्य कुटुंबातला एक राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देखील एक प्रगल्भ लोकशाहीचं एक प्रतीक आहे या देशाच्या आदरणीय म्हणालो की आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे तुम्हाला देखील पुढे जाऊन आपल्याला कोण राजकारणात येईल कोण प्रशासकीय सेवेत येईल आणि पण मुंबईचा प्रांत मुंबई प्रांत असल्यापासून या सभागृहाला मोठमोठ्या लोकांची परंपरा लावली आहे अगदी कारकिर्द वैभवशाली राहिलेच माहिती आहे वी स पागे रासू गवई जयंतराव टिळक नास फरांदे मधुकरराव चौधरी दत्ताजी नलावडे अरुण गुजराती ही मोठी मोठी माणसं होऊन गेली आता आमचे नार्वेकर जी आहेत इलमताई आहेत या सगळ्यांचा अनुभव आहे ही उज्ज्वल परंपरा जी आहे लोकशाही बळकट करण्याचं एक लक्षण आहे विधानसभा विधान परिषदेचं जे काय कामकाज आहे याचा अनुभव तुम्हाला घेता यावा या 5-6 दिवसामध्ये अनेक व्याख्यानं या ठिकाणी होतील अनेक नामवंत तज्ज्ञ लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील याचा नक्की तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यामध्ये त्याचा फायदा होईल फक्त एवढंच सांगतो की आपली मेहनत आणि जिद्द आणि चिकाटी हे आवश्यक आहे एवढं आपण केलं तर मला वाटतं पदांवर काम करताना दिसतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान आणि आनंद होईल तरच याचं जे काही प्रयत्न आपले राष्ट्रकुल संसदीय मंडळ करते गेले अनेक वर्ष त्याचं एक चीज होईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो तकलीफ में फिर क्या मजा है जीने में तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में धन्यवाद।